नमस्कार, कुकिंग कॉर्नरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. संक्रांतीचे दिवस आहेत आणि सगळेजण हळदी कुंकू तर असतंच आणि त्याबरोबर म्हसाटे दूधसुद्धा असतंच. तर 30 ते 40 जणांचं अचूक प्रमाणात म्हसाटे दूध कसं बनवायचं ह्याची रेसिपी मी आज तुमच्याबरोबर शेअर केले. तर त्यासाठी लागणारं साहित्य मी इथं घेतले. इथं मी साखर घेतले 1 वाटी, पण ही दाखवण्यासाठी घेतलेली आहे. आपल्याला इथं 1/2 किलो साखर लागणार आहे. इथे मी ड्रायफ्रूट्स घेतलेत, इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स वापरू शकता. आणि 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे. 1 वाटी मिल्क पावडर आपल्याला लागणारच आहे. इथं मी दुधाचा मसाला घेतला आहे. जे मसाला दूध बनवण्यासाठी मसाला घेतला आहे, तुम्ही विकतचाही वापरू शकता, पण हा मी घरी बनवला आहे. आता घरी मसाला कसा बनवायचा ह्याची रेसिपी मी पहिली अपलोड केलेली आहे. ती लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. हे पहा, इथं मी दूध घेतले. जवळपास 4 ते 4.5 लिटर दूध मी या ठिकाणी घेतले 30 ते 40 जणांसाठी. आता हे दूध मी छान असं उकळवून घेतले, बऱ्याच प्रमाणात आटवून घेतलेलं नाही आहे, कारण दुधाची क्वांटिटी कमी होते जर आटवल्यानंतर. आणि आपल्याकडे हळदी कुंकू आहे आणि आपल्याला दूध आटवून चालणार नाही, तर त्यासाठी आपण इथं मिल्क पावडरचा वापर करणार आहोत. आता इथं जी साखर घेतली, ही साखर आपण यामध्ये ॲड करूया आणि पुन्हा एकदा 1-2 मिनिट छान असं ढवळून घेऊयात. साखर आपली छान अशी विरघळली. आता यामध्ये आपण जो आपण मसाला घेतला आहे तो टाकणार आहोत. 30 ग्रॅम मसाला मी या ठिकाणी वापरलेला आहे. आता दूध व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आणि जी आपण मिल्क पावडर घेतली होती ना ती हळूहळू टाकून व्यवस्थित अशी मिक्स करूयात. दूध पावडर टाकताना गॅस कमी करायचा आणि व्यवस्थित हलवून हलवूनच टाकायचे आहे. बघा आपलं दूध किती छान दिसतंय तुम्ही बघू शकताय. आपलं मसाला दूध तयार आहे, थिकपणा तुम्ही बघू शकताय. आता पटकन हळदी कुंकवाची तयारी मी सुद्धा करते आणि ग्लास तयार झाल्यानंतर त्याचा फोटो काढते. तोपर्यंत तुम्ही स्वतःचा चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.